नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील घाटपेंट्री गावात कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले आरोग्यवर्धिनी केंद्र पूर्णपणे तयार होऊनही डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्याअभावी दुर्व्यवस्था पाहून अश्रू ढाळत आहेत. पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत येणाऱ्या घाटपेंट्री गावात आयुष्यमान योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने आरोग्यवर्धिनी केंद्र घाटपेंडारी बांधण्यात आले. या रुग्णालयात वैद्यकीय साहित्य, फर्निचर, AC, इलेक्ट्रिकल फिटिंग, कपाट, रुग्णाच्या खाटा आदीसह सर्व काही दाखल झाले आहे. मात्र शासन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रुग्णालयात अद्यापही डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना आजही मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात उपचारासाठी जावे लागत आहे. डॉक्टरांनी वैद्य कर्मचाऱ्याअभावी हे आरोग्य केंद्र अश्रू ढाळत आहे. आता घाटपेंट्रीला आलो आहे सर. आता इथं इच्छा हॉस्पिटल बघत आहोत. आता या हॉस्पिटल चालू असताना इथं 5-6 गावांना व्यवस्था होऊ शकते, परंतु इथं स्टाफच नाही सर डॉक्टर लोकांचं. आणि सरांचं मागे ऐकण्यात आलं की उद्घाटन होणार आहे या हॉस्पिटलच्या, तर उद्घाटन झालंही नाही आणि इथं स्टाफ नाही असल्याने आता काही आरोग्य लोक इथं येत नाही सर. जेवढं लवकर चांगलं चालू होईल सर तर ते बरं आहे सर इकडले लोकांकरिता. ट्रायबल एरियामध्ये घाटपेंड्री इथे हा खूप सुंदर असा आरोग्यवर्धिनी हॉस्पिटल हा तयार झालेला आहे आणि यावर करोडो रुपये खर्च केलेले आहे. आणि मी वारंवार याचा पाठपुरावा पण करते. आत्ताच जिल्हा परिषदचा आरोग्याचा जेव्हा कॅम्प झाला त्यामध्ये जयस्वाल साहेबांनी पण सांगितलं की 15 दिवसामध्ये आपण इथे स्टाफ डॉक्टरांचा स्टाफ आपण इथे पाठवू, पण अजूनपर्यंत त्यांनी पाठवलेला नाही आहे. आणि वारंवार माझं हेच म्हणणं आहे की ट्रायबल एरियातले लोक आहे यांना ज्या सुखसुविधा देण्याकरिता एवढं मोठं हॉस्पिटल निर्माण केलेलं आहे तर त्याचा जो पाहिजे तसा सदुपयोग होत नाही आहे. आणि खूप सुंदर असं हॉस्पिटल आहे, याच्यामध्ये पाहिजे ते सगळे उपकरणंसुद्धा आहेत, फक्त डॉक्टर नसल्यामुळे हा एवढा मोठा हॉस्पिटल कुठेतरी धूळ खात बसलेला आहे.